संजय हेलो हेलो हाँ सर संजय जय महाराष्ट्र जय जय सर बर कस है तुम्हारे परिस्थिति सभी सर माझ्या मतदार संघात आणि बुलढाणा पासून जे वरचे तालुके आहेत त्याच्यामध्ये एकच परिषद आहे. बरं, पण खालचा जो मलकापूर मतदारसंघ आहे जिथलं नगरपालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या दिशा नियोजनामुळे तिथे खूप म्हणजे जवळपास 70-75 पेशंट गेलेले आहेत. अरे बाप रे. आम्ही एक चांगल्या पद्धतीने आमचं शहर आणि आमचा परिसर दाबला, लोकांना खूप कॉपरेट केलं, आपण सक्तीने वागलो, गर्दी होऊ दिली नाही आणि त्याचा परिणाम असं की आजच्या अशा तारखेमध्ये आमच्याकडे एकही पेशंट नाही. मी मलकापूर करतो कंट्रोल, तिकडे देत असतो. आपण कधीची काय घ्या सर. हो हो संजय, शेतकऱ्यांचे वगैरे काय विषय? शेतकऱ्यांचे विषय जेवढे आहेत आता मी सकाळी फोन करणार होतो. आता एक नव्यानं प्रश्न असा आहे, मी सगळ्या बँकांना जाऊन आम्ही बैठक घेतल्या, शेतकऱ्यांची बँकेच्या तडजोडी केल्या आणि पीक कर्जाचा मार्ग मोकळा केला. आजच्या प्रख्यात सत्यामध्ये असते की महाराष्ट्र सरकारने 2.5 लाख क्विंटल मका खरेदी करता शाळा केंद्राकडून परवानगी घेतली आणि ती खरेदी आता बंद झाली. आता नव्यानं शेतकऱ्यांना मका विकायचा आहे तर त्याला पहिला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आणि त्या ज्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आले मी विकास कार्यक्रम सांगितल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत मार्गी लागले. काही असलं सांगत सर. हो सर. आणि लोकांना काय कमी पडू देऊ नका. अजिबात नाही सर. तुम्हाला लोक इतके म्हणजे आश्चर्य करून राहिले की जो माणूस सभावरात कधी गेला नाही, ज्याने सीएमची खुर्ची पर्यंत सांभाळली, ते इतकं चांगलं काम करताय. मी आज नाही, थोडीच काय करतोय. नाही मी तर आम्ही तर सर. ठीक आहे, ठीक आहे. आनंद. थँक्यू.